आज आपण बेरियाट्रिक सर्जरी ही कशा पद्धतीने केली जाते त्या टेक्निक बद्दल काही समजून घेणार आहोत. जगामध्ये ऑलमोस्ट 19 पद्धतीच्या वेगवेगळ्या बेरियाट्रिक सर्जरीज आहेत. त्यापैकी पर्टिक्युलरली 3 टाईपच्या ऑपरेशन्स हे भारतीय लोकांमध्ये जास्त उपयुक्त ठरलेले दिसून येतात. त्यापैकी एक आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. या ऑपरेशनमध्ये दुर्बिणीतून एकदा आम्ही पोटात गेल्यानंतर सर्व पोटाचा भाग हा आतून चेक करतो आणि त्यानंतर जठर जे आमचं ऑपरेशनमध्ये टार्गेट ऑर्गन आहे त्याच्याकडे आपण जातो. जठराची कपॅसिटी ही सर्वसाधारण माणसामध्ये 750 ml पासून 1.5 liter पर्यंत असते आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी या ऑपरेशनमध्ये ही कपॅसिटी साधारण 200 ml पर्यंत किंवा त्याहून थोडीशी कमी या लेव्हलला आणली जाते. या ऑपरेशनमध्ये जठराचा काही भाग आपण काढून टाकतो आणि हा भाग आहे जो पर्टिक्युलर भागातून ग्रेलिन नावाची काही द्रव्य सिक्रीट होत असतात. ग्रेलिन हे इन्शुलिन विरोधी काम करणारी एक केमिकल असून त्याचं जास्तीत जास्त प्रोडक्शन जठराच्या या भागातून होत असतं. एकदा ग्रेलिनची लेवल कमी झाली की इन्शुलिनच्या कामातले अडथळे दूर होतात आणि अर्थातच फॅट आणि शुगर ही जी कॅलरीची युनिट्स शरीरामध्ये आपल्या अवेलेबल आहेत ती आपल्या पेशीला वापरण्यासाठी मोकळी होतात. अर्थातच या ऑपरेशननंतर इन्शुलिनच्या कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली दिसते आणि शुगर आणि फॅट हे शरीरामध्ये साठवण्याच्या ऐवजी वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. या ऑपरेशनचा त्यामुळेच लठ्ठपणावर आणि डायबिटीसवर अतिशय चांगल्या पद्धतीनं परिणाम दिसून येतो. लहान मुलं, वयात येणारी मुलं म्हणजे अडोलेसन्स, प्रेग्नन्सी ज्यांना हवी आहे कालांतराने अशा महिला आणि प्रौढ व्यक्ती या सर्व लोकांमध्ये हे ऑपरेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना आढळून येतं. या ऑपरेशनमध्ये कुठल्याही पद्धतीनं कुपोषण किंवा माल ऍब्झॉर्प्शन होत नसल्यामुळे हे अत्यंत सेफ ऑपरेशन म्हणून गणलं जातं.